नमस्कार, मी दीपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण भरलेलं वांगी करणार आहे. त्यासाठी एवढं सगळं साहित्य लागणार आहे. इथं मी वांगी घेतले, 5 ते 6 वांगी आहेत माझे, छोट्या आकाराची गोल. हे देशी वांगी आहेत. हे वांगी घेतलेले आहे मी. हिंग आहे. अद्रक आणि लसणाची पेस्ट घेणार आहे मी इथं. मोहरी आणि जिरा आहे. हे घरी बनवलेला गोडा मसाला किंवा काळतिखट आहे. चवीनुसार मीठ आहे. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे मी इथं. कढीपत्ता लागणार आहे आपल्याला. इथं 2 पुदिन्याचे पानं घेतले मी आणि त्यात कोथिंबीर सुद्धा चिरून ठेवलेलं आहे. आणि हे शेंगदाणे आहेत. आपण शेंगदाणे भाजून एकदम जाडसर असं बारीक करणार आहोत. चला मग आपण वांगी कसे कापतात ते पाहूया. सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊया आणि शेंगदाणे भाजत आपण वांगी कापून घेऊया. इथं मी पाणी घेतलंय, त्यात थोडंसं मीठ घालून घेऊया आपण, जेणेकरून वांगी आपले काळे नाही पडणार आहेत. थोडंसं मीठ घालून घेऊया आणि आपले वांगी हे अशा पद्धतीने कापून घेऊया. ह्याला देठ जास्त नाही आहे, त्याच्यामुळे देठ नाही काढत तरी चालतं. पण आपण वांगी नीट बघून घ्यायचं, एखाद्या वेळेस ते वांगी किडके पण निघू शकतात. हे अशा प्रकारे आपण वांगी चिरून घेतलेलं आहे. मी सगळे वांगी अशा प्रकारे चिरून घेते. आपले हे वांगी चिरून तयार झालेले आहेत. आपण आता शेंगदाण्याकडे बघूया. आपले हे शेंगदाणे भाजून होत आहेत. अजून भाजून आहेत. छान खमंग भाजून घेऊया आणि जाडसर आपण बारीक करून घेऊया. आपले हे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया एका ताटामध्ये गार होण्यासाठी. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. आता आपण तेल घालून घेऊया. सर्वप्रथम 1 मोठा चमचा तेल घालणार आहोत आपण. आपलं तेल गरम झालं की आपण मसाले घालून घेऊया. मी हे वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहे. डायरेक्ट फोडणीमध्येच आपला मसाला घालणार आहे. आपलं तेल गरम झालं आहे. आता आपण जिरा आणि मोहरी घालून घेऊया एकत्र. त्याचबरोबर हिंग घालून घेऊया 1 अर्धा चमचा. हिंग घातलो आपण 1/2 चमचा. हे चांगले तळतळले की आपण कढीपत्ता घालून घेऊया. आपली मोहरी आणि जिरं चांगलं तळतळत आहे. आपले जिरा आणि मोहरी चांगलं तळतळलं आहे. आता आपण 2 पानं कढीपत्ताही घालणार आहोत. आता आपण कोथिंबीर घालून घेऊया त्याचबरोबर आणि पुदिन्याचे पानं पण घालून घेऊया. मी पुदिन्याचे पानं 2 भाग तुकडे करून टाकले हातानं. आता आपण कांदा घालून घेऊया ह्याच्यामध्ये. कांदा आपला व्यवस्थित परतला, परतून घेऊया लाल रंग येईपर्यंत. आता फोडणीचा वास एवढा छान येत आहे. आपला थोडा कांदा मऊ झाला की मग आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत. आपला कांदा आता परतून होत आहे, मऊ झालेला आहे चांगला. आता आपण त्याच्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत.
आता आपण अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपण अद्रक लसणाची पेस्ट आपण नंतर का घातली, कारण की खूप खमंग असा वास येतो, म्हणून आपण अद्रक लसणाची पेस्ट लास्टला घातलेली आहे. आपला कांदा हा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोरडे मसाले घालणार आहोत. हळद आहे ह्याच्यामध्ये आणि आपल्या घरी बनवलेला गोडा मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. आणि चवीनुसार मीठ पण आताच घालून घेणार आहे मी. हे चांगलं एकत्र करून घेऊ आपण ह्याला. आता आपण ह्यात वांगी घालणार आहोत. हा मसाला भरून केला खूप छान लागतो. शिजल्यानंतर हे भरलेल्या वांग्यासारखं दिसतं. ह्याला आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. एखाद मिनिटभर परतून घेऊयाला चांगलं आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. आता आपण पाणी घालून घेणार त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं, थोडंसं घालायचं, जेणेकरून ते वांगी शिजतील चांगलं. आपल्याला जास्त रस्सा भाजी नाही करायची. आता आपण शेंगदाणे बारीक करून ह्याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं बारीक करून घ्यायचं. हे आपले शेंगदाणे जाडसर असं कुटून घेतलेलं आहे, जाडसर आहेत एकदम. हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आता हे आपण सगळं घालून घेऊया ह्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपली वांगी शिजत आलेली आहे, सारखं वर खाली असं करून घ्यायचं म्हणजे वांगी छान शिजते. आपली ही वांगी शिजून घेऊया. आपण थोडंसं वरनं कोथिंबीर घालणार होतं आपण. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर ॲड करूया. हवा असलं तर आपण कारळाची चटणी जी करतो ती पण घातली तर चालेल. मी तीही एक चमचाभर घालून घेते. ह्याच्याने पण टेस्ट खूप छान लागते. हे एक मोठा चमचाही घेतलेला आहे मी. आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे आपलं वांगं कच्चं शिजलेलं आहे. आपल्याला जर जास्त मऊ हवं असेल तर आपण जास्त मऊ वांगं शिजून घेऊ शकतो. आपली ही वांगी शिजलेली आहे, दाबून बघितलं की लक्षात येतं. जास्त मऊ नाही आवडत आमच्यात, थोडंसं मऊ आवडतं. आपण अजून एक दोन एखाद मिनिटभर परतून घेऊया आणि एक वाफ देऊन घेऊया. आपली ही वांगी आता शिजून तयार झाली आहे. आपण ह्याला सर्व करून घेऊया. आपली ही भाजी तयार आहे. आपण ह्याला सर्व करून घेऊया. आपला गॅस बंद करून घेऊया. थोडंसं वरनं कोथिंबीर घालून घेऊया. आपली ही भाजी तयार झालेली आहे.